अरे दुष्टीना पाहिलं म्हणून गायला जनावर मोठ गरी गरी जनावर मोठ गरी 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 ये भूषेना यांग मोकर पांगल आता इकडं गोळा करून ठेवतो म्हणजे मग न्यायच्या सोयीनं आपल्याला सोपं जाईल ते टोचताई चूक झाली काही गमिल बिमिल आणलं असतं माया ध्यानात नाही राहिलं नाही तर माल पावडी तरी आणली असती गोळा करून ठेवलं बरं तीन ट्रॅक्टर घरी नेले एकच ट्रॅक्टर राहिलं इडं राहिलं काही त्या तिडं राहिलं म्हणजे एक ट्रॅक्टरमध्ये एवढं जाईल बा जाऊ देचा हे गोळा करून ठेवतो ना लई पांगलं ते सोयाबीनचं वावर मोकळं झालं एकदम दिवाळी झाली का गहू पेरून टाकावं लागल हा पिण्या काय करू राहिलं याचं अजून भूस भरायचं झालं नाही काय थांब याच्या पाहतच आता मी बघा काम चुकार झाला दिवाळी आली आणि काम तर काय आवरा ना भाऊ दोन दिवस दिवाळी राहिली मला आहे ना घरी जायचंय दिवाळीला कुठं जायचं आले का म्हटलं दिवाळीला घरी जावं लागल ना दोन दिवस दिवाळी आली आता मालक काम तर आता हे बुसत एवढं राहिलंय ते तिकडं एक राहिलंय नाही आज नेतो ना एवढं भरून नेतो आता थोड्या वेळा नाही ना ट्रॅक्टर घेऊन येतो आणि एवढं भरून नेतो आणि एवढं भरून नेतो घरी तिकडे उभरून देतो आणि दुपारून दळवतो माझ्या घरी आज जातो का हा आज ते जनावर राहिला चारा पाणी केला का हा मांगा मका टाकली आता हे भूस वाहून नेतो तेव्हा त्यांची बैठक होईल पाणी पाजलंय गेल्यावर जास्त दिवस बसू नको तिकडे घरी नाही नाही मी ना वावळी झाली का दुसऱ्या दिवशी निघून येतो नाही तर मला पाहायला यावं लागेल तिथं नाही नाही येईल ना दुसऱ्या दिवशी पाहुणे धावले तर भेटतील ना दिवाळी हा नाही तर काय खेळवायचं कामाचं आता ही सोयाबीन झाली काढून आता गहू पेरायचा लगेच हा तो तिकून आल्यावर लगेच रोटी मारू हा आणि तयार करून लगेच पेरून देऊ चालेल चालेल म्हणजे मग आपल्याला मोकळं होई हा तुम्ही बॅग भरली का मग बॅग नाही ना भरील मी आता एवढं पहिलं घेऊन जातो हा आता घरी गेलो का ये मग पहिले हे घेऊन जातो मग बॅग काय तिकडे कपडे आहे ना काही म्हणजे इकडून काय न्यायचं काम नाही एवढे काय किराणा बिराणा न्यायचा काय किराणा आता तिकडेच करू आमच्या गावाला बर चालेल तिच्या जवळ मी पैसे ठेवले हा का हा घेऊन जाय मी पगारच ठेवला का फक्त मग आता काय पाहिजे तुला काही मला दिवाळीचा बोनस नका का फार कष्ट करू करू रक्त आटलंय मा अरे बाबा पगा आता बोनसचं कसं आहे आता पाहिजे ना आता सोयाबीन आता साठवून ठेवली विकल्यावर दिलं असतं ना हो असं नका करू अहो वर्षाची दिवाळी ती द्या बरं बरं तिला मी सांगून ठेवले तिने काहीतरी आणून ठेवले तुला हा का हा देईल ती चालेल चालेल तिला सांग बोनसचं हा म्हणाल ना जाऊ हा तिने ना काहीतरी आणून ठेवले तुझ्यासाठी वस्तू हा का हा काय केलंय काय दिवाळीच आता तिलाच माहिती मी तिला सांगितलं होतं पिनूला काहीतरी द्यावा लागेल बोनस दिवाळीचा बरं चालेल एवढं बस वाहून घे हा बर का जाऊ का मग हा जा एवढं वाहून घेतो हा आणि म्हणजे मग दुपारून मी आवरी तो जातो बरं जाय आता मी चाललोय आता तालुक्याला बर का हा का हा तू जाय त्याच्याकडून बोनस घे आणि ओवाळी झाले ये बरं का हा येतो जास्त दिवस राहू नको नाही 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 तर पाहिलं यावं लागल तुला बरं का नाही ओवाळीच्या दुसऱ्या दिवशी आलो म्हणजे बास ना या ना बर बर चाल पहा आता मालकही गेले काम सांगून एवढं बुस तर न्यावाच लागणारी मग जातो आमच्या मालकीन बायकून बोनसही घेतो पगारही घेतो आणि दुपारा नीट निघतो आता ते आमच्या मालकांनी सांगून दिलंच मला तिच्याकडे ठेवलेली सगळं मग जाऊ दे आता एवढं भूस आहे ना टापक्यात भरून घरी नेऊन टाकतो म्हणजे हे काम संपलं चल बा आता गाई बांधले इडं काय पिणू भाऊ काय करता इकडं ए इकडं असं आलो हा हे गाई बांधा आलो तो कवर आता दिवाळी आली दोन दिवसावर आणि कायम आयुष्यभर त्यांचेच कामं करतो का
कसं अरे काय मा मालकाने मला किती पैसे दिले काय दिलं तू आयुष्यभर कष्ट करता करता जीव गेला आणि आयुष्यभर मरतो काय मागता घेतला काय तू काही अहो चाललोय आज दुपार काय लोक निघून गेले तू कवर काम करतो त्यांचं अहो लोकांचं काय नाही 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 हे बाय माणूस काम करून घेतो पण त्याला काहीतरी राहत लिमिट राहते तू नुसतं आयुष्यभर कष्ट करतो कष्ट करतो कष्ट करतो मग आहे मी पाहिलं भुसभरी तुला दिवाळीचं काय आहे का नाही अरे आहे बाबा काय दिलं तुला अरे मला मस्त वाटतं घरी जावा मजा आहे निघून काय देते नाही कोणी कोणाचं नाही काम कष्ट करता करता आयुष्य चाललंय कोणी कोणाचं नाही जाय मला मा मालकाने इतकं दिलंय का बोलायचंच नाही मग मावाला काय करू म्हणून तर गोगल लावली ना तुम्ही मा मालक म्हणजे एकदम चांगला आहे तो काय रे मा मालकानं मला आहे ना एक ग्रॅमची अंगठी केली बर बर तो मालकानं काय केलंय तुला दर साले ना काहीतरी देतोय माझा मालक नाही मग तसं मग माय मालक लय चांगला आहे पण दिवाळीला आहे ना जायला पाहिजे घरी अरे जातो ना बाबा आजच जायचंय दुपारून 2-3 वाजता मग पाय भो काय असेल ते आता मी काय बोलू शकत नाही बाय मा मालकानं कपडे केली आणि पुन्हा तुम्हाला सांगतो अंगठी केली आणि अजून आता काय बोनस देणारे पगारही देणारे बर बर बाबा तो मालक चांगला आहे आता माझं जाऊ ते जे आहे ते आहे जाऊ ते काय बोलायचं आता तू लागला तो मालकाची पुढारी के कराय नाही काय करू मालकाचीच बाजू घ्यायची का लोकांची घ्यायची का अच्छा मालकाची बाजू मी घेतोय ना मग तू कसं तो मालकाची बाजू घेतो तशी मला घ्यावंच लागल ज्याची खातो पोळी त्याचीच वाजायची टाळी नाही नाही तुम्ही तसं नाही करती ज्याची खातोय पोळी त्याला घालते गोळी असं तसं नाही टाळीच वाजतो आम्ही आम्ही बी तेच करतोय तू तो मालक आणि मी माझा मालक भाऊ चाल दे आपलं आपलं काम करू फक्त दिवाळीला जाय निघून बस हा नाही जाणार मी दुपार जाय मग जाऊ दे भेटू नंतर मालक मालकाच्या ठिकाणी ठेव आणि आपलं मस्त पैकी दोस्ती राहू दे आठवडाभर जातो जा आठवडाभर जा वावाळी बिवाळी झाली का मग ये मग काय निवंत राहू चालल चालल मग आपली आठ होईल आपली होईलच नाही आपण आहे मालक मालकाच्या ठिकाणी आपण आपल्या ठिकाणी चाल जाऊ दे चाल येतो मी हा ये माझा मालक तर एवढा भारी आहे आणि हा आला इडन मालक लावून गेला मा मालक असा येईन मा मालक तसा आहे अरे तो मालकानं तुला कधी कपडे द्यानाव घेतले नाही त्याची पॅन्ट बुंडी हो फाटकीत शर्ट मांग फाटकान मग म्हणून मी गॉगल लावून निंडत अरे गॉगल जातात लहानला असेल येणार माक कळलावा आला आणि वरून मला म्हणतो तुला अंगठी नकली घेतली का सोन्याची घेतली का अरे मला माहिती ना घेतली ती कसं काय बोलून गेला जाऊ दे चला आता मी जातो घरी आता ट्रॅक्टर आणतो तेवढं भुजभर येतो आणि दुपारच्या पारी माय माय घरी निघून जातो घरातलं आता बाहेर एवढं झाडून घेते म्हणजे आवरल्यासारखंच आता हे कधी आता काय माहिती जेवायला मकर धुळकान झालंय बाई हा पसार आहे तसंच आहे कशी इडच ठेवले हा चुलीतून राखे नाही काढेल मकर काम पहिले इडत हा काय काय आवराव आता इथं चपला सुद्धा व्यवस्थित नाही ठेवील बाई घरातलं आवरलं ना आता दारातलं आवरलं मरू दे मारले कांटाळा आलंय बस ते थोडा वेळ नंतर आवरी ते सारखं आवरायला लागत आहे काम ये ग हवाही लागा ना आज बारे नाही मकर गरमड झाले चला भाऊ आज घरी जायचंय पका जीवाला आनंद झाला पाय बर 2 दिवस आहो दिवाळी आली आज घरी जातो वावळी झाल्यावर नंतर येतो पाहुणे रावले आणि मध्ये बसावा थोडं उठावा बोलावा हा ना भाई घरात लाईट गेली मस्त बगीचा आहे म्हणून काही नाही तेवढं उकाडलं असतं बस रे बस काय म्हणते मालकीन बाई बसले काय बिन बाई इकडे कुठे आज आज आलो ना तुमचे तेव्हा आवडत तू आवडलं का तिकडे काम ते भूज बीज सगळं भरलं भरलं ते तर म्हणे एक ट्रॅक्टर राहिलंय राहिलाय आता भरून आलो ना मग इकडे हा का भरलाय तो आणायचा राहिलाय हा का म्हणलं पाणी बिनी पिऊन येऊ असं हा का पाणी प्यायचंय का हा पितो ना आता तू एक काम करा तुम्ही दुपारून मालक म्हणणं जाय आज आज दुपारून हा दिवाळी
Eu लोकर का बरं आता दोन दिवस दिवाळी आली जाऊ द्या मी लक्ष्मी पूजेच्या आले दिवशी जा ना औ तुमच्या मांग मालकीन बाई जसं सरपंच आहे तसं आमच्या मांग नाही का आहे ना किती दिवस आपण तुमच्या घरी आलोय एवढं ते सोयाबीन निसवांगले आमकं केलं तमकं केलं हं वरून जनवर पाय लागत या बरं करीत आहे फुकट करीत आहे काय रोग द्यायला लागतोय औ हा तुमचं म्हणणं खरं आहे तुम्हाला रोज देते तुम्ही आम्ही नाही म्हणती नाही पण मग आता दिवाळी दसऱ्याला तर जाऊ द्या आम्हाला मग जा ना लक्ष्मी पूजनच्या आदल्या दिवशी जा ना एवढ्या लवकर जाऊ काय करायचंय एकदा गेलं तर परत येते नाही लवकर तुम्ही नाही नाही मी वावळी झाल्यावर येणार वावळी झाली का दुसऱ्या दिवशीची येतो पावर का गेल्या टायमाला गेलं होते तर परत वावळी झाली 15 दिवस झाले तरी आले नव्हते लवकर आता गेल्या टायमाला आहे ना आमच्या तिड आहे ना माझ नातेवाईक आजारी होत बोला तुम्ही सुट्टी बस गेले असं का गेलो का तुमचं आजारी पडत काय अहो तसं नाही राहत हे दिवाळीच वाताळ चाताळ खात्या मग त्यांना कोणाला काय डायबिटीस कोणाला काय कोण का आजारी पडेल याच भरोसा नाही मग त्याच्या साठी ते म्हणते नका जाऊ सांगा सुद्धा तुम्ही तिड तुम्ही गेले का तुम्ही आजारी पडले मग मी नाही पडणार का बरं तुम्हाला तेल कट बिल कट सगळं चालत सगळं चालत मला पण त्यांच्या वाणी मी आबर गाबर नाही ना खात ते कसे एकदा कधी न मिळा ना गाठक्यान गेलं असे होत या दिवाळी मध्ये माणसांना ते खरं येड तुम्ही मस्त चांगलं चांगलं करून खाते नाही येड खातोच मालक आहे तसा मालक आहे म्हणून तुमचं गुदभर येली हा ते नाही काही मालकीन बाई ऐका हा बोला ना मालक आले होते मळ्यात तिड गारख्याला बर का गारख्याला आले होते ते कुठं कोणच्या तालुक्याला गेले तर ते मला म्हण तू मालकिंग बायक जाय तुझा पगार ठुवेले आणि तुला तो बोनस ठुवेले आणि त्यांनी काहीतरी करेले तेवढं द्यायला लावलं असे म्हटले का ते हा पगार ठेवले पण बोनस नाही ठेवेल त्यांनी हो असं थोडंय का त्यांनी मला ते का खोट बोलणार माशी तुमच्या का जेवढं ठुवेले तेवढं मला द्या देव का हा बरं थांब येतो मी आणते हा आणा आणा बसा हा पाणी प्यायचे का हा पाणी आणा थोड जाऊ द्या मालकीन बाई बिचारी चांगलीच भेटली मालक का त्याच्यापेक्षा भारी भेटला मग मालकीन बाईनं तेवढंही दिलं पाहिजे बघ द्या ना द्या ना हा माणूस असा गेला पाहिजे अरे गडी माणूस आहे असा माणूस गेला पाहिजे तर असा खुश होऊन गेला पाहिजे दिवाळीला आनंदामध्ये असा असा त्याचा चेहरा फुलून गेला पाहिजे फुलून आणि असा बोलता बोलता गेला पाहिजे आता मालकीन बाईना पैसे दिले का आपण काय करू घरी जाऊ बायकोला साडी ब्लाऊज पोरांना कपडे मालक चांगले बोलले होते मला किराणा भरून देऊ का इडून पण आता एवढा लांब न्यायचा तर त्याच्यापेक्षा तिड आपली ना खात आहे तिड त्या दुकानात तिडच भरू पण आता मालकीन बाई कवा येते आल्या आल्या बसा मालकीन बाई हे काय बसायचं काम आहे दर हे काय हा पगार टोपी काढा ही हा द्या हे घ्या टोपी बारीक काम केलं बघ तुम्ही किती पैसे दिले पण तुमचं जेवढं पगार आहे तेवढेच दिले आणि बोनस तो आल्यावर देणार आहे अरे काय आल्यावर देणार आहे वर्षाचे एकदा घरी जायचंय वर्षातून तर द्यायचं ना माहिती अकरा बाळांना काही त्यांच्या मुखात काही टाकायला लागलच ना लागन तेवढं पुरते दिले ना मग मग बोनस सेफ्टी राहू द्या तेवढीच हा तुम्हाला वाटत पुन्हा घरी येतो का नाही घरी हा ना अहो बोनस बाजूला ठेवा तेवढीच तुमची बचत होईल अहो मालक इतका चांगला आहे पण तुम्ही लई खडूश हो कसं माहितीये का भाऊ सगळे पैसे जर तुला दिले तर आम्ही दिवाळी कशी काय मानवायची कशी काय म्हणजे तुमच्या मालकाला तेवढी जमीन जागा आहे मालक आहे मी हातावरला माणूस हा ना मला जर जमीन जागा असती तुमच्या दारात का आला असतो मग हे बाय भाऊ माझा अर्थ आलाय ना मग मी फुलने फुलाची पाकळी दिली ना तुला मालकीन बाई मालक तर मला म्हणा
काय मालकीन बाई ना काहीतरी वस्तू आणून ठेवली आणि तुम्ही का मला टोपी टाळवलं पाठी द्या काय हा अहो मला आता तीड आहे ना वावरामध्ये तुमच्या एक जण गाई बांधाय आलत गाई गाई बांधाय आलं तो मा तो माणूस मला म्हण पिनभाऊ काय रे काय करतोय म्हणलं ये बोस बरी तो तो म्हणा मा मालकानं मला कपडे केले बर का टोपी टावेल दिला त्याच्या पोरांना कपडे घेतले बायकोला साडी घेतली वरून त्याचा पगार आहे काही बोनस आहे ते सुद्धा दिलं त्यांना कोण होत ते भेटेल होत तुला तो हा होता तो राजा खाल्ला खालच्या अंगचा राजा हा अरे ते किती फुकीत आहे तुला माहिती का अरे फुकीत म्हणजे आता किती केलं तर जुडीदार आहे आम्ही ते आलं होतं तो कान भरायला आलं पण ते चांगलंच सांगून गेलं ना म्हण मा मालक लय भारी आहे मग आमच्या तिडच उस्त्या चालू झाल्या तो मालक काय मात तुझ्या मालकापेक्षा भारी म्हणून एवढं तुमचं गुण गातो आम्ही आणि तुम्ही आम्हाला मला टोवी टोपी टावेल पाठी द्या नाही शाल आहे ती टावेल नाही शाल वक आहे ना अहो टोपी घेतली ती हलकीच घेतली कामामध्ये अशीच लागते ना तुम्हाला कडक टोपायची सवय नाही तुम्हाला पण आम्हाला आता कामाला जायचंच नाही ना मी पाहुणं चाललं माझ्या घरी हा का मग त्यांची हाय पडेल जुन्यातली देते ती जुन्यातली कायची गाठ बाई हो माझं कडक टोपी वापरायची ना कुठे दुकान पाहत बस मालकीन बाई ऐका बोला मालक मला म्हणेले काय म्हणेले काहीतरी तुला वस्तू आणले मला वाटलं होतं काही कपडे घेतले का काही काही देते आहे का आणि तुम्ही तर मला याच्यावर पाठवलं शाल टोपीवर मी काय म्हणते गेल्या आठवड्यात मालकाने तुला कपडे घेतले होते का नाही ते गेले मग गेले ना दिवाळीला कपडे ते दिवाळीचं त्याचं राहिला शाल टोपीचा विषय आता मी दिली ना शाल टोपी वरून पगारही दिलाय अजून कसली अपेक्षा आहे तुम्हाला आपण मग तुम्ही सुद्धा माझ्या बायकोला साडी तरी घ्यायला लागत होती मला नका घेऊ काही तुमच्या बायकोला साडी मी घ्यायला घेऊ तुम्ही घ्यायला घ्या ना त्या पैशाची आम्ही गेले होतो घेणारच आमची बायको कुठं तुमच्यासाठी घरी अशी बसली तुमच्या मूळ अशी नाही ना बसेल ती घाली तीच साडी आहे तिकडे ना मग आली ती ना मग तुम्ही घेऊन द्यायची तुमची बायको येते पण मला वाटलं होतं माझी मालकीन बाई देईल बा तुम्हाला चांगल्या चांगल्या साड्या माझी बायको गरीबी तर हलक्या साड्या नेसते काय सांगू मला वाटलं होतं बा मालकीन बाई देतील साडी दिवाळीला गेल साडी देऊ का तिला ते इच्छा आहे का नाही नाही नका तुम्हालाच राहून द्या तुम्हालाच लक लागू हा ना हा मागितली कशी काय तुम्ही काही देऊ नका तुम्ही आम्हाला साडी नका बरी आमची शाल आणि टोपीन आम्ही काय करतो आता तुमच्या मालकाला सांगा गडी काही येणार नाही दुसरा गडी पाहून घ्या गपचूप पिनभाऊ एवढे नका फोन फोन करू नाही जमायचंच नाही ते म्हणजे तुमची अपेक्षा लय होती बा मालकापासून दिवाळीला भरपूर भेटल म्हणून अपेक्षा होती म्हणून तर तुमच्याशी बांधून राहिलो हा पगार दिलाय ना मी फुल पगार दिलाय तुम्हाला तो फुल पगार काय तो आठ दिवस पुरणार नाही तो हिडून गेल्या गेल्या बाजार कर आमक कर तमक कर तेवढ्यातच सपाट होईल बरं मग बोनस पण देऊ का तुम्हाला मग बोनस लागल परत माग पैसे मागायचे नाही बरं का नाही मागणार हा बरं थांबा मी आणलंय तुमच्यासाठी घेऊन येते बोनस अस पा बर म्हणजे मालकीन बाईला थोलं बोललं ना काहीतरी आणेल होती बर का आणले तरी म्हणजे मालकीन बाई किती चिगाट गोमाशी हो काय मालकीन बाईनं जर नाही माझा बोनस दिला 10,000 रुपये आणि पुन्हा काला मी या मालकीन बाईचं आणि त्या मालकाचं तोंड पाहिलं येऊ अरे ते तसं राहतच तो तरी म्हणला तिड अरे पिण्या काय तू इड आदबतो मा मालक लय चांगला आणि मी यांची वा 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 करतोय माय मालक चांगला आहे आज थोडी अरे काहीतरी घेतलं पाहिजे काय चालू राहिले काय मग याच आहे ना काय म्हणतलं मला शिव्या देऊ राहिले शिव्या काय आता शिव्या नाही दिल्या मी का ना सणासुदीच्या तुम्हाला शिव्या देऊ पण मला तुम्ही बोनस द्यायलाच पाहिजे माहितीये का एवढा माणूस राबतोय पा तुमची 50-60 पोते सोयाबीन काढली तेवढी इकडे वाहिली ती वाळत घातली एवढं काम केलं तरी तुम्ही
ia să kelă. Avă tu mi le cam kelă. Pă s-o așa e bine la bă hai ca. Au bazar ne e apune na. Thăpi marun tu. An pudă bazar oală tici na. Pă s-o e bine tu la mai tine. Ec da oală la nantră văzăn cami cami o țală. Au mă văzăn cami o tă. Tum ce lag goște khări. Bărbăr na. Păn mă tuma la udia faida na. Kiti cami o ilia khanda kintel oi. Ha? Ca ia khanda kintel cami oi. Voi la teoră, teoră că voi nu cam voi nu ia când de kintel. Au vânăr. În tu mă la udia pură zăr, pațăm sa zăr, ce baza zăr gawasli. Tu mi cam gariela de ana de ca. Până ata la asta la e tăcă cai. Gariela pagar sucla ca amala. Nai tu pagar te dea was lagut. Ha? Ho. Ata ce bolă nu te mi. Udia ce cu ni pai le, udia ce gata ca mărăt. Au tia te sa glenda mărani. Ha? Până ia cam ca ata tu mi mala pagar de la ata făcută bonus dea. An mala, zău de băsile ticăle tian. Cine va să cibăse? Băs ată două noastre. Două noastre ca? Pauză două dîr vârle. Ha dîr pauză două la, e tîn tîr. Ha ca, avârle ca bagi bagi. Ha să gle vaki. Ha? Făcut e urun zai să nici să câlege. Ha lege tian două gălă ca gălă. Ha ca. Bare, ia bagi anle. Caio? Diwali bonus tunsa. Aho, e cât număr cam celu. Malkin băi? Ha. Au mala ta chandi chi china anli. Ha ma. Au tejat maru chi ti gada abida. Oh, le bari. Oh, le hasad gelo na hasad il buat. Pa bar ka. Ha yana. Pan ya parat. Ho yanar man. Parat na ka man asa karu tida gela ta mi yanar nai asa tasa. Yi to maja tu ma pa chandi ho. Ha. Ha na. Oh, mi na. Yi japun ne to aika. An Diwali che di shigal to bar ka. हां गाला गाला काव माझी बायको पोर लय खुश होती लो औ खदत मालक के मनचिल तो है ना हो मग काय रे भाऊ हां काय काय ऐकवले तो थोड्या व्यापुरी माला औ मज बोल न केल लाखाच हां हां परत न येणाऱ्याची भाषा केली तो मा संग औ केली पण मी आता खुश झालो ना मी आता हसत जाईल न हसती हां ना मग आता आज ने गोष्ट दिली काय काय करशील तू बर का हां या बा एवढं दिलं तुम्ही माझी बायको एवढं पाहूनच लय खुश होई है ना हो म्हणशील तुमची मालकीन बाई ले बारी आता मी तर तिथं जाऊन सांगणार आहे हे बाई ते आता ते सगळं बाया माणसांनाच माहिती आहे याच्यातलं तेव्हा ते गडी माणसं काच पाहत्या पण लय खुश झालो जाऊ द्या हा ठीक आहे तुमच्या बायकोला द्या अंगठी ओबो म्हणजे अंगठी केली का हा तुम्ही घाला ना ते तुमच्या बायकोला द्या नाही तिलाच दिल हां औ ते खुश राहील ओ मालकीन बाई मी जर अंगठी पाहिली ना मा बायको ना माझी बायको निस्ती तना 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 उड्या फेकील काय सांगू तुम्हाला मग लय खुश होईल का लग्न झाल्यापासून बायकोची काय हाऊस माऊस केले की नाही तुम्ही अहो काची हाऊस मी असं तुमच्या मासाच्या तिड गडी म्हणून काम करतो काची हाऊस आमच्या काच काय पण एवढी होती पा ना तीच उलटी मला मनाय बसली एकच नंबर तुमचं मालक आणि मालकीन मी एकच नंबर आहे ना ते मालक आणि मालकीन मला माहित नव्हतं ना तुम्ही एवढं माझ्यासाठी करशाल पण मला तर आता कांडावले वाईन झालं तुम्हाला बोललो तो हा ना तू लागेल तेवढं बोलून गेला तुम्हाला मग जाऊ द्या घ्या पदरात ते कसं माहितीये का रे मारलेलं ना वळ बुजतो पण बोललेला शब्द नाही बुजत हा द्या सोडून बा सणासुदीची कुठं कटकट घालत्या मी द्या ना ठीन मग नाही नको लवकर येऊ मग तू असा येत पाहिजे मी येतो येतो ती काहीच काळजी नका करू आता मी ढळू का आता मी खुश झालेलो आहे आता मी जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा चला मग या 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 ही तुमची जुनी टोपी मला ठेवून चालले का ती द्या आणि बाय 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 आणि पुढल्या दिवाळीला सोन्याची चाईन करवर का राहिलो काम केला तर भेटन ओ करील ना ओ एवढे होते एवढं खुश झालोय मी काय म्हणते तुम्ही कष्ट केले ते कष्टातून फायदा झाला आता चांदीची केली पुढल्या टायमाला सोन्याची करील हा चालेल हा जाऊ का मग पण निघून जायची भाषा नाही करायची नाही करणार चुकलो बाई आता नाही चुकायचो या आता तुम्ही तुमची गाडी उकळ कुठं दोन पक्षी मारत आहे या आता तुम्ही तुमची गाडी उकळ हा चाललो हा व्यवस्थित ठेवा चोर सुटेले हा नाही नाही त्याची नका काळजी करू हे जाऊ दे पण खुश झालं आईला
आज सकुलदत मालक भी अटणार नाही, मालकीने भी अटणार नाही, चालपी नाही. त्याने नांगटे दिले तर गडी पाय केवढा खुश झालाय. हा बरे बरे, चांगला आहे गडी. उलट एक गडी टिकत नव्हतं इडं आमच्याकडं. हा हा आलाय तसं भरभराट झाली. जाऊ दे, पण कष्टाळू येतो. काहीतरी दिलं म्हणून त्याला आनंद झाला गड्यानं. चल, मला आवरायचं पडेल.